पद्धतशीर शिवसेना आज कामातून काढून टाकली. त्याचप्रमाणे उरलेली सुरलेली शिवसेनेचं डॅमेज करायचं, त्याच्याकरता हे नवीन पार्सल हे राष्ट्रवादीकडून इकडे आलेलं आहे. उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की असे पार्सलपासून आपण सावध रहा, तुमच्या प्रतिमेला तुमच्या पक्षाला हे डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही असं मला नम्रपणे त्यांना सांगायचं. ते कोणत्याही पक्षाला महाप्रबोधन करण्याचा आणि त्यांच्या नेत्यांना प्रचार करण्याचा सगळोत्तरी अधिकार आहे. मला तरी असं वाटतं की महाप्रबोधनाच्या यात्रेमध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढं काय करावं, शिवसेना कशी बांधवावी, जनतेला मुद्दे कसे पटवावे, किंवा जनतेमध्ये जी प्रचारसभा आहे किंवा जाहीर सभा आहे या सभेमध्ये आपल्या पक्षाची भूमिका मांडावी याच्याकरता महाप्रबोधन होत असतं. पण माझ्या माहितीप्रमाणे ही महाप्रबोधन यात्रा नसून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या या सभा झाल्या. एकीकडे माझ्यासारख्याची जात काढली गेली, माझ्या आईवडिलांवर बोललं गेलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे येड्या डोक्याचे आहेत अशा पद्धतीचा वाक्यप्रचार त्या ठिकाणी करण्यात आला. मला तरी असं वाटतं की त्यांनी आल्यानंतर मराठा समाज असेल, इतर समाज असतील, आमचा समाज असेल, या समाजांवर त्यांनी टीका केली. बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली ती समाजाच्या भरोशावर उभी केली नाही. 12 बलुचेदारांना मराठ्यांना सगळ्यांना घेऊन शिवसेना प्रमुखांनी शिवसेना उभी केली. मला तरी असं वाटतं की अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून हे जे प्रोडक्ट आलेलं आहे हे राष्ट्रवादीचं प्रोडक्ट आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले आणि पद्धतशीर शिवसेना आज कामातून काढून टाकली, त्याचप्रमाणे उरलेली सुरलेली शिवसेनेचं डॅमेज करायचं, त्याच्याकरता हे नवीन पार्सल हे राष्ट्रवादीकडून इकडे आलेलं आहे. उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की असे पार्सलपासून आपण सावध रहा, तुमच्या प्रतिमेला तुमच्या पक्षाला हे डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही असं मला नम्रपणे त्यांना सांगायचं. मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील आमदार महोदयांची आणि माझी 7 सभा होती, त्यांचीही सभा होती. जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू आहे, त्याचबरोबर 50 मीटरच्या आत दोघांना सभेची या ठिकाणी परवानगी असल्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी आपले SP महोदयांनी आम्हाला विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, कायदा सुव्यवस्था सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे, तर आम्ही दोघांची सभा ची परवानगी नाकारतो आहे. मी त्यांना म्हणलं हो, कोणी आमच्या समाजावर बोलत असेल, तेढ निर्माण करत असेल आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जिल्ह्यामध्ये होत असेल तर ते वातावरण थांबवण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही सभा घेणार नाही असा शब्द त्यांना दिलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की दोघांची परवानगी त्यांनी नाकारली. अहो, मी ब्रीच कँडीमध्ये ॲडमिट होतो. मी काल दुपारी ब्रीच कँडीमधून बाहेर पडलो. पहिले माझ्या तब्येतीचा दबाव माझ्यावर होता, मी कुठं प्रशासनावर दबाव टाकू आणि मला काय शरद कोळी सारखे वक्ते आले इथे बोलून गेले. अरे, आमचं तर टक्कल पडून गेलं हो 35 वर्षात हे सभा घेऊन. यांची हिस्ट्री चेक केली पाहिजे, यांच्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. भाषण करण्याची संधी त्यांना आहे, त्यांनी सुंदर भाषणं करावी. भाषण करणं हे माणसाचं पैलू आहे. आम्ही पण भाषणं करतो, 5-5 लाख लोकांमध्ये भाषणं करतो, पण आमची जीभ काही अशी घसरत नाही. त्यांना मोठं व्हायचं असेल तर त्यांनी भाषणामध्ये सुधारणा करावी अशी माझी